क्रीडा वृत्त चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज तिरंदाजीमध्ये महिलांच्या संघानं रिकर्व प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली अंकिता भाकत सिमरनजीत आणि भजन कौर यांच्या चमूनं व्हिएतनाम संघाचा पराभव करत पदक पटकावलं भारतीय पुरुष क्रिकेट संघानं बांगलादेशवर नऊ गडी राखून विजय मिळवत अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय तर कबड्डीमध्ये महिला संघानं आज उपांत्य फेरीत नेपाळवर एकसष्ट सतरा असा विजय मिळवत अंतिम फेरी गाठली दरम्यान या स्पर्धेत आतापर्यंत एकवीस सुवर्ण बत्तीस रौप्य आणि चौतीस कांस्य पदकांसह सत्याऐंशी पदकं जिंकून भारत पदक चौथ्या स्थानावर आहे आशियाई क्रीडा स्पर्धेत ही भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे